नमस्कार, शुभांगीज किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची मिठाई दाखवते। तुम्ही खोबरा पाक खाल्लेला असेल मिठाई म्हणून, तर मी आता शेंगदाणा पाक करून दाखवते तुम्हाला। तर हा शेंगदाणा कूट घेतला आहे, 200 ग्रॅम भाजून पावडर केलेली आहे। त्यामध्ये खोबरा खीस टाकणार आहोत, 50 ग्रॅम घेतलेला आहे तो। साखर घेतली 150 ग्रॅम, तूप घेतलंय 2 चम्मच, हे बदामाचे काप वरतून सजावटीसाठी लावू, आणि हे वेलदोडा पावडर पाणी आपण पाक करण्यासाठी। तर आता आपण कृती बघू। हे बघा, आपली कढईमध्ये आपण आता आधी पाक करायला ठेवू। साखर टाकायची त्याच्यामध्ये, आणि ही साखर पुढे तेवढा आपण पाणी टाकणार आहोत पाकासाठी। आपली साखर बुडली पाहिजे, तेवढं पाणी घ्यायचंय आपल्याला। आता आपण ही या साखरेचा एक तारी पाक करणार आहोत। आपण आपला पाक बघून घेऊ। एक तार निघतोय, आपला पाक तयार झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये शेंगदाणा कूट, खोबरा खीस, चांगलं हलवून घेऊ आणि याचा गोळा करून घेऊ शिजून। याला आपल्याला हलवत राहायचं आहे आणि छान असा गोळा तयार करायचा आहे। आणि हे जे तूप घेतलेलं आहे आपण 2 चम्मच, ते सुद्धा टाकणार आहोत। हे बघा, आपलं मिश्रण कढईपासून वेगळं होतंय आणि असा गोळा सुद्धा तयार होतोय त्याचा। तर आता आपण त्याच्यामध्ये मिरची पावडर टाकणार आहोत आणि गॅस बंद करणार आहोत। आणि एका ताटाला तुपाचा हात लावून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती हे मिश्रण आता आपण ओतून घेऊ ताटामध्ये। हे बघा, आपण ताटामध्ये टाकणार आहोत। तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही जाड बारीक करू शकता। थोडासा चम्मचने तुम्ही एक सारखं करून घ्यायचंय। त्यावर हे बदामाचे काप सुद्धा टाकायचे, थोडेसे प्रेस करून द्यायचे ते। आता हे मिश्रण आपण थंड होऊ देऊ आणि थंड झाल्यानंतर त्याच्या वड्या कापू, म्हणजेच आपला शेंगदाणा पाक तयार होणार आहे। हे बघा, आपलं मिश्रण थंड झालं आहे। आता आपण वड्या पाडून घेऊ। बघा, तयार झालेला आहे आपला शेंगदाणा पाक। तुम्ही उपवासासाठी सुद्धा खाऊ शकता तो आणि कोणत्याही सणासाठी करू शकता। खूप नरम झालेला आहे, मऊ झालेला आहे तो। तर तुम्ही करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा कसा झाला आहे तो। माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा, आणि पुढील व्हिडिओसाठी बेल आयकॉनचे बटन दाबा।